हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सवयीविषयी किंवा सतत होणाऱ्या घटनेविषयी, गोष्टीविषयी बोलायचं झालं तर आपण कसा बोलणार आहेत, आपण यूज टूचा वापर त्याच्यासाठी कसा करायचा, बी यूज टूचा वापर काय आहे, कसा करायचा, याचं स्ट्रक्चर आहे का, तर स्ट्रक्चर आहे तर कसं आहे ते आपण समजून घेणार आहोत. गेट यूज टूचा वापर केव्हा करायचा, कसा करायचा, या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण याचे स्ट्रक्चर बघूया थोडक्यामध्ये, स्ट्रक्चर काय आहे. तर सब्जेक्ट यूज टू प्लस वर्ब आणि त्याचं ऑब्जेक्ट. दोन नंबरचा बी यूज टूचा आपण वापर कसा करणार आहे, सब्जेक्ट प्लस ॲम इज आर वर्तमान काळासाठी, वाज वर भूतकाळासाठी, विल बी भविष्यकाळासाठी, हॅज बीन हॅव बीन परफेक्ट काळासाठी, पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट याच्यासाठी, यूज टू त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि जर वर्ब असेल तर त्याचा आपण वर्बचं चौथं फॉर्म यूज करणार आहेत. गेट यूज टूचा वापर कसा करायचा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजे या बीचा जे काय फॉर्म आहेत काळानुसार आपण त्याचा वापर करणार आहे. गेट यूज टू, गेटचा आपण फॉर्म बदलणार आहेत. आपल्याला गॉट असेल गॉट होईल किंवा गेट होईल, जसा काळ असेल त्याच्यानुसार आपण त्याचा वापर करणार आहेत. ऑब्जेक्ट आणि त्याच्यानुसार हेल्पिंग वर्ब, जे काय आपलं हेल्पिंग वर्ब येईल त्याला आपण आय एन जी लावणार आहेत. तर याचा आपण वाक्याद्वारे आपण समजून घेऊया, ह्याला उदाहरणाद्वारे समजून घेऊया. तर याच्या अगोदर आपण हेच जर बोलायचं झालं, सवयीविषयी बोलायचं झालं तर ते कसं बोलू शकतो. तर पहिलं वाक्य बघा, आय हॅव अ हॅबिट ऑफ टॉकिंग, म्हणजे मला बोलायची सवय आहे, असंही आपण बोलू शकतो किंवा या पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. पण यूज टूचा वापर करून कसं बोलू शकतो, त्याचा आपल्याला अर्थ काय काढायचा असतो नेमका, या अर्थ आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर पहिलंच बघूया आपण याचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आता आपण काय भूतकाळाविषयी बोलतोय फक्त. तर पहिलं दोन नंबरचं वाक्य काय आहे, आय यूज टू वर्क, म्हणजे मला मी काम करत होतो. आय यूज टू वर्क, मी काम करत होतो, बट नाव आय डोंट, म्हणजे मी आता काम करत नाही. आता तुम्ही एवढं जरी वापरलं, नाव आय डोंट एवढं जरी वापरलं तरी पुढच्याला समजतं, कारण तुम्ही ह्या अगोदरचं वाक्य बोललाय म्हणून. पण जर तुम्हाला असं वापरायचं असलं, पूर्ण वापरायचं असलं, तुम्ही पूर्णपणे वापरू शकता, नाव आय डोंट वर्क असं पण म्हणू शकता, म्हणजे मी अगोदर काम करायचो पण आता काम करत नाही, असं या वाक्याचा अर्थ होईल. तीन नंबरचं वाक्य बघा, आय डिडंट यूज टू वर्क, म्हणजे मी काम करत नव्हतो. आता या वेळेस काय होणार आहे, यूज्ड होतं तिथं आपलं डी निघून जातं आपण, कारण की हेल्पिंग वर्क डीड वापरलंय. डीडचा रूलच असा आहे, ज्या वेळेस तुम्ही वाक्यामध्ये डीड वापरताल त्यावेळेस त्या वर्कचा सेकंड फॉर्म असलेला त्याचा फर्स्ट फॉर्म होईल, म्हणजे वर्कचा फर्स्ट फॉर्म होईल. याच्यामध्ये मग काय होईल, यूजचं डी निघून जाईल आणि आपण काय केलं, आय डिडंट यूज टू वर्क, म्हणजे मला काम करायची सवय नव्हती असं आपण सांगतो, किंवा आय डिडंट यूज टू वर्क म्हणजे मी काम करत नव्हतो असं सांगण्यासाठी आपण याचा वापर केला. चार नंबरचं वाक्य बघा, डीड आय यूज टू वर्क, म्हणजे मी काम करत होतो का, डीड ही यूज टू वर्क, म्हणजे तो काम करत होता का, डीड यू यूज टू वर्क, म्हणजे तुम्ही काम करत होता का, असं आपण क्वेश्चन करू शकतो जर करायचं असेल. पाच नंबरचं वाक्य बघा, डीड आय नॉट यूज टू वर्क, म्हणजे मी काम करत नव्हतो का, डीड यू यूज टू वर्क, म्हणजे तुम्ही काम करत नव्हता का, असं आपण म्हणजे इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन आपण करू शकतो. सहा नंबरचं वाक्य बघा, व्हेन डीड आय यूज टू वर्क, वेअर डीड आय यूज टू वर्क, हाऊ डीड आय यूज टू वर्क, असे ज्यावेळेस आपण क्वेश्चन करतो त्यावेळेस आपल्याला येस किंवा नो मध्ये आन्सर अपेक्षित नसतं. ज्या वेळेस आपण हेल्पिंग वर्ब फक्त वापर करतो, हेल्पिंग वर्बचा वापर करून क्वेश्चन करतो, त्यावेळेस आपल्याला येस किंवा नो मध्ये आन्सर अपेक्षित असतं किंवा येस किंवा नो मध्ये आपण आन्सर देऊ शकतो. पण ज्याही वेळेस डब्ल्यू एसचा क्वेश्चन आपण वर्ड यूज करतो, मग व्हाट असू दे, व्हेन असू दे, वेअर असू दे, हे जे काही वर्ब आहे डब्ल्यू एस फॅमिलीचे, ते ज्यावेळेस आपण क्वेश्चनमध्ये यूज करतो पहिल्यांदा, त्यावेळेस आपल्याला येस किंवा नो मध्ये आन्सर अपेक्षित नसतो, त्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित असतं. व्हेन डीड आय यूज टू वर्क, म्हणजे तुम्ही सांगू शकता की 2019 15 16 जे काय तुम्हाला सांगायचं ते तुम्ही सांगू शकता. तर हे तुम्हाला समजून आलं, समजलं. तर याच्यानंतर जर समजा मी नेवरचा यूज केला तर याच्यामध्ये तुम्हाला कुठलं डी वगैरे काढायची गरज आहे का, नाही, कारण की आपण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब वापरत नाही आहे, डायरेक्ट आपण निगेटिव्ह वर्ड यूज केला आहे. आय नेवर यूज टू गो टू वर्क, म्हणजे मी कामाला कधी जात नव्हतो, वाक्याचा अर्थ काय होतो, मी कामाला कधीही जात नव्हतो. किंवा तुम्ही नुसतं जर म्हणलं आय नेवर यूज टू वर्क, म्हणजे मी कधीही काम करत नव्हतो, असा याचा अर्थ होईल.
तर आपला बी यूज टू चा वापर कसा करता येईल? सब्जेक्ट एम इज आर वॉज वर विल बी हॅव बीन हॅज बीन हॅड बीन हे आपल्याला काळानुसार आपण यूज करणार आहेत. त्याच्यानंतर यूज टू आणि ऑब्जेक्ट, जर ऑब्जेक्टच्या अगोदर समजा वर्ब असेल तर वर्बचं आपण काय करणार आहे, वर्बचा चौथा फॉर्म म्हणजेच आपण वर्बला आय एन जी लावणार आहेत आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट. तर त्याचा वापर कसा करायचा हे आपण वाक्याद्वारे समजून घेऊया. तर पहिलं वाक्य काय, आय एम यूज टू गेटिंग अप अर्ली, म्हणजे मला सकाळी उठायची सवय आहे, मला लवकर उठायची सवय आहे, सो आय डोंट माइंड, म्हणजे मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही, मला त्याचा काही त्रास नाही. दोन नंबरचं वाक्य बघा, आय एम नॉट यूज टू गेटिंग अप अर्ली, म्हणजे मला सकाळी उठायची सवय नाही आहे. आपण ज्यावेळेस निगेटिव्ह वाक्य करायचं असेल त्यावेळेस आपण काय केलं, आता इथं आपल्याला वाक्य काय आहे, आय एम असं वाक्य आहे, मग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय ॲम आलेलं आहे. तर मी याला इथं शॉर्ट फॉर्म करून लिहिले, मग ज्यावेळेस वाक्यामध्ये ॲम येतं त्यावेळेस आपल्याला इथं यूज्ड जे आहे ते ॲज इट इज राहून जाईल, यूज्ड टू, यूज टूला यूज टू राहील. जसं की अगोदरच्या वाक्यामध्ये डीड वापरलं त्यावेळेस आपल्याला हे डी निघून गेलं आणि फक्त काय राहिलं, यूज राहिलं, तसं ह्या वाक्यामध्ये होणार नाही, कारण आपल्याशी हेल्पिंग वर्ब आहे. त्यावेळेस आपण आय एम नॉट यूज टू गेटिंग अप अर्ली, म्हणजे मला सकाळी उठायची सवय नाही किंवा मला सकाळी लवकर उठायची सवय नाही, अशा प्रकारे निगेटिव्ह वाक्य करू शकतो. तीन नंबरचं वाक्य बघा, आय वॉज नॉट यूज टू गेटिंग अप अर्ली, म्हणजे मला सकाळी लवकर उठायची सवय नव्हती. मग तुम्ही तुम्हाला पुढे जर बोलायचं झालं, बट नाव आय एम गेटिंग अप अर्ली असं म्हणू शकता, किंवा मला आता सवय उठायची सवय झालेली आहे किंवा होत आहे असं तुम्ही म्हणू शकता पुढं. चार नंबरचं वाक्य, दे हॅव बीन यूज टू गेटिंग अप अर्ली, दे कोण, तीन म्हणजे तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो, म्हणजे अनेक वचनी आहे हे, आय म्हणजे मी, यू म्हणजे तुम्ही, आणि दे म्हणजे कोण, तीन नंबरचे, म्हणजे थर्ड पर्सन विषयी आपण बोलतोय. दे म्हणजे काय, अनेक वचनी आहे. दे हॅव बीन यूज्ड टू गेटिंग अप अर्ली, म्हणजे त्यांना लवकर उठायची सवय झालेली आहे. हॅव बीन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट विषय आपण बोलतोय, झालेल्या गोष्टीविषयी, म्हणजे आत्ताच त्यांना सवय झालेली असू शकते, पण आपण काय झालेल्या विषयी बोलतोय, म्हणजे काय, दे हॅव बीन यूज टू गेटिंग अप अर्ली, म्हणजे त्यांना सकाळी उठायची लवकर सवय झालेली आहे. पाच नंबर, दे विल बी यूज टू गेटिंग अप अर्ली, म्हणजे त्यांना सवय होईल, भविष्यकाळाविषयी याच्यामध्ये आपण बोलतोय. तर याच्या पुढचं आपण बघणार आहोत, ही इज यूज टू ड्रिंकिंग कॉफी एव्हरी मॉर्निंग, ही इज यूज्ड टू म्हणजे त्याला सवय झालेली आहे ड्रिंकिंग कॉफी, म्हणजे कॉफी प्यायची एव्हरी मॉर्निंग, डेली, दररोज सकाळी. दोन नंबरचं, ही इजंट यूज्ड टू म्हणजे त्याला सवय नाही आहे. आता इज आणि नॉट हे जे दोन शब्द आहेत याचं मी कॉन्ट्रास्ट केलं आहे, किंवा याला मी शॉर्ट फॉर्म लिहिलं आहे, ही इजंट यूज टू ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग, म्हणजे त्याला रोज सकाळी कॉफी प्यायची सवय नाही आहे. तीन नंबरचं वाक्य, आर यू यूज टू ड्रिंकिंग कॉफी एव्हरी मॉर्निंग, म्हणजे तुम्हाला रोज सकाळी कॉफी प्यायची सवय आहे का. कॉफीच्या जागी तुम्ही इथं टी पण यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला रोज सकाळी चहा प्यायची सवय आहे का. जर असं विचारत असेल तर कसं विचारताल, आर यू यूज टू ड्रिंकिंग टी एव्हरी मॉर्निंग असं विचारू शकता. चार नंबर, दे विल बी यूज टू ड्रिंकिंग कॉफी एव्हरी मॉर्निंग, म्हणजे ते जे थर्ड पर्सन अनेक वचने आहेत ते, दे विल बी यूज टू ड्रिंकिंग कॉफी म्हणजे त्यांना चहा प्यायची सवय होईल. तर याच्या पुढचं आपण समजून घेऊयात. पाच नंबर, राकेश इजंट यूज टू स्टेईंग अप, म्हणजे त्याला लेट उशिरापर्यंत थांबायची सवय नाही आहे. सो ही इज व्हेरी टायर्ड टुडे, म्हणजे त्याला उशिरापर्यंत थांबायची सवय नाही आहे, पण तो आज थांबला आहे म्हणून तो काय झाला आहे, ही इज व्हेरी टायर्ड टुडे, म्हणजे तो खूप थकला आहे, त्याला थांबायची सवय नाही, पण तो काय झाला आहे, थांबला आहे, आणि थांबल्याच्या नंतर तो काय खूप थकला आहे, खूप टायर्ड झाला आहे. तर आता गेट यूज टूचा वापर कसा करायचा, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब कुठले, आपले ॲम इज आर वॉज वर हे जे काय आहेत काळानुसार ते आपण यूज करणार आहे. गेटचा फॉर्म आपण जसा काळ येईल त्याच्यानुसार आपण गेटचा पण फॉर्म चेंज करणार आहे, यूज टू, यूज टूला यूज टू राहणार आहे, ऑब्जेक्ट आणि
जर समजा ऑब्जेक्टच्या अगोदर वर्ब असेल तर त्याला आपण काय करणार आहे, आय एन जी लावणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट यूज करणार आहे. चला तर मग आपण वाक्याद्वारे समजून घेऊया. तर पहिलं वाक्य काय, दे वर गेटिंग यूज टू लिव्हिंग इन विलेज, म्हणजे त्यांना खेड्यामध्ये राहायची सवय होत होती, त्यांना खेड्यामध्ये राहायची सवय होत होती. जर समजा तुम्ही गेटिंग हे काढून टाकलं तर काय होईल, दे वर यूज टू लिव्हिंग इन विलेज, म्हणजे त्यांना खेड्यामध्ये राहायची सवय झाली होती. पण जर गेट यूज केलं काय होतं, दे वर गेटिंग यूज टू लिव्हिंग इन विलेज, म्हणजे त्यांना खेड्यामध्ये राहायची सवय होत होती. आता विलेज म्हणायचं तुम्ही इथं सिटी पण म्हणू शकता, म्हणजे त्यांना खेड्यामध्ये त्यांना शहरामध्ये राहायची सवय होत होती असं म्हणू शकता. दोन नंबरचं वाक्य काय, वी विल गेट यूज टू इट जस्ट इन 15 डेज, म्हणजे आम्हाला फक्त 15 दिवसांमध्ये याची सवय होईल. तीन नंबरचं वाक्य बघा, ही हॅज गॉट यूज टू धिस वर्क. आता याच्यामध्ये आपण काय केलंय, प्रेझेंट परफेक्ट यूज केलंय. प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे तर त्यावेळेस आपलं गेटचं काय झालं, गॉट झालं. ही हॅज गॉट यूज टू धिस वर्क, म्हणजे याला ह्या कामाची काय सवय आहे. तर याच्या पुढचं आपण बघणार आहे यूजचा वापर कसा करायचा. आता यूजचा वापर कसा करायचा, यूज हे एक वर्ब म्हणून आपण यूज करणार आहे. तर मग मी काय म्हणेल, समजा माझ्याविषयी मोबाईल आहे, मी मोबाईल वापरतो, तर मी कसं म्हणेल, आय यूज अ मोबाईल, म्हणजे मी मोबाईल वापरतो. मी मोबाईल वापरला, आय यूज्ड मोबाईल असं मी म्हणू शकतो. तीन नंबरचं वाक्य बघा, आय यूज्ड मोबाईल टू मेक अ कॉल, म्हणजे मी मोबाईल कशासाठी वापरला, कॉल करण्यासाठी. तर मी कसं म्हणेल, आय यूज्ड मोबाईल टू मेक अ कॉल, म्हणजे मी कॉल करण्यासाठी काय केला, मोबाईल वापरला. आता जर समजा मी मोबाईल वापरला हे मी पहिल्या वाक्यामध्ये दाखवलं, पण माझं महत्व न दाखवता कॉल कशानं केला हे जर तुम्हाला दाखवत असेल तर तुम्ही कसं करू शकता. आता हे वाक्य जे आहे चार नंबरचं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला माहितीच असेल, जर नसेल तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहे. तर पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, तर याच्यामध्ये मला महत्व कशाला द्यायचं आहे की मी मोबाईलचा वापर करून कॉल केला. जर मला असं म्हणायचं असेल तर कॉल कुणं केला हे महत्वाचं नाही आहे, वापर कशाचा करून मी कॉल केला हे सा दाखवायचं असेल तर कसं कराल, द मोबाईल वॉज यूज्ड टू मेक अ कॉल, म्हणजे मोबाईल कॉल करण्यासाठी वापरला. पाच नंबरचं वाक्य, दिस व्हिडिओ वॉज यूज टू लर्न इंग्लिश, म्हणजे हा व्हिडिओ इंग्लिश शिकण्यासाठी वापरला. व्हिडिओ कुणं बनवला हे महत्वाचं आहे का याच्यामध्ये, नाही आहे. पण व्हिडिओ हा व्हिडिओचा वापर करून इंग्लिश शिकली किंवा इंग्लिश शिकण्यासाठी हा व्हिडिओचा वापर केला हे दाखवण्यासाठी आपण हे दाखवलं आपण या वाक्यामधून. अशा प्रकारे आपण यूचा वापर करू शकतो. तर अजून दुसरे काही आपण वाक्य बघूयात. आता तुम्ही म्हणाल की छोटे छोटे वाक्य दिले त्याच्यानुसार समजून सांगितलं, पण आपण रिअल लाईफमध्ये कशा पद्धतीने यूज करू शकतो हे पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी. समजा हे माझी रुटीन आहे, कसं झालं ह्याच्याबद्दल मला थोडक्यात सांगायचे तुम्हाला. तर इट वॉज डिफिकल्ट, म्हणजे कठीण होतं. व्हेन आय फर्स्ट स्टार्टेड, जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली मेकिंग व्हिडिओ, म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा त्यावेळेस ते डिफिकल्ट होतं, अवघड होतं. बिकॉज का, कारण आय वॉजंट यूज टू, म्हणजे मला याची सवय नव्हती. The amount of work I had to do, म्हणजे जेवढं काम करायची गरजेचं होतं, जेवढं व्हिडिओ बनवण्यासाठी काम करायचं गरजेचं होतं, तेवढं काम करायची मला सवय नव्हती. म्हणजे जसं की वाक्य बनवा, त्याच्या वाक्यामध्ये वाक्य समजून सांगा, त्याला वाक्यामध्ये कसं बनवायचं, स्ट्रक्चर कसं बनवायचं, त्याचा PPT कसे बनवायची, त्याला व्हॉइस कसा द्यायचा, त्याचा व्हिडिओ कसा बनवायचा, त्याचं रेकॉर्डिंग कसं बनवायचं, ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्यासाठी किंवा ह्या गोष्टी करायची मला सवय नव्हती, या गोष्टी दाखवण्यासाठी. द अमाऊंट, म्हणजे मल्टिपल कामं जे करायची सवय आहे, जे मल्टिपल कामं करायची गरजेचे होते ते कामं करायची मला काय होते सवय नव्हती. तर मग वाक्याचा अर्थ काय होईल पूर्ण, इट वॉज डिफिकल्ट व्हेन आय फर्स्ट स्टार्टेड मेकिंग व्हिडिओ, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केले बनवण्यासाठी तेव्हा ते अवघड होते. बिकॉज, कारण आय वॉज नॉट यूज टू, म्हणजे मला जे मल्टिपल कामं करायची सवय नव्हती, जे कामं करण्याची गरज होती ते कामं करण्याची मला सवय नव्हती. दोन नंबरचं वाक्य बघा,
Soon I will be used to driving in big city and I won't be so frightened. म्हणजे लवकरच मी ड्रायव्हिंग करायची मला सवय होईल. आय विल बी यूज टू म्हणजे मला सवय होईल ड्रायव्हिंग इन बिग सिटी म्हणजे मोठ्या शहरामध्ये मला ड्रायव्हिंग करायची सवय होईल. अँड आय वॉन्ट बी सो फ्रायटन म्हणजे मी भिनार नाही. तीन नंबरचं वाक्य बघा. डोंट वॉरी इफ युअर न्यू जॉब इज हार्ड ॲट फर्स्ट. म्हणजे पहिल्यांदा जर तुम्हाला तुमचा जॉब हार्ड वाटत असेल, कठीण वाटत असेल, अवघड वाटत असेल, डोंट वॉरी, काळजी करू नका. यू विल गेट यूज टू इट म्हणजे तुम्हाला त्याची सवय होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मित्रांना, त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होऊ देत. ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला असाच व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल, जर तुम्हाला हेच अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब बटनच्या समोर बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की दुसऱ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषय, दुसरा सब्जेक्ट घेऊन. गुड बाय.